आजकाल सर्वीकडे टेनिस क्रिकेटच्या मॅचेस लाईव्ह असतात आणि प्रत्येक प्लेअरला आपण केलेले चांगले शॉर्ट्स इंस्टाग्रामवर अपलोड करायचे असतात. त्यासाठी मी तुम्हाला आज एक सर्वात सोपा प्रोसेस सांगणार आहे. इन्शॉट ऍप डाउनलोड करून ओपन करा. ऍप ओपन झाल्यावर 3 ऑप्शन दिसतील, पण आपण व्हिडिओवर क्लिक करू. मग मॅचचा व्हिडिओ सिलेक्ट करून या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुमचा व्हिडिओ असा दिसत असेल, याला तुम्हाला रील्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो त्यासाठी आपण लेफ्ट साइडला कॅनव्हासचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून 9:16 रेशोवर क्लिक करूया आणि ओके करा. मग व्हिडिओला सिलेक्ट करून असं झूम इन करा दोन्ही बोटांनी. बट आता एक प्रॉब्लेम आहे, जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो देखील दिसतोय. सो आता काय करणार? सो आता जिथून मला व्हिडिओ स्टार्ट झाला पाहिजे त्या फ्रेम वरती येईन आणि त्याच्यावर क्लिक करून खाली जे ऑप्शन आहेत त्यांना स्क्रोल केल्यावर एक स्प्लिटचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करेन आणि जो अनवॉन्टेड व्हिडिओ आहे त्याला डिलीट करेन. नेक्स्ट ऑडिओ मध्ये जाऊन इफेक्ट्स वर क्लिक करून खाली स्क्रोल केल्यावर फाइटचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करेन आणि हा ऑप्शन सिलेक्ट करेन. आता हा साऊंड मला जेव्हा बोल्ड होतो तेव्हा पाहिजे. सो आता या साऊंड इफेक्टला मी सिलेक्ट करून पुढे घेऊन जाईन जेव्हा बोल्ड होतो. ओके, आता चांगला वाटतंय. सो इथे आता ओके करूया आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करूया.